पळसगाव येथील शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. खुलताबाद तालुक्यातील पळसगाव शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी लेझिम ढोल वाजवत घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली होती. यामध्ये तंबाखू मुक्ती, बेटी बचाव, बोंडअळी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी याविषयी बॅनर्स दर्शवून जागरूकता निर्माण करण्यात आली. शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जया बमनावत यांनी केले. यावेळी स्काउटच्या विद्यार्थ्यांनी परेड सादरीकरण केले होते. कवायत, लेझिम, देशभक्ती गीत, भाषण, पथनाट्य सादरीकरण केले. यावेळी सर्व गावकरी आणि विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. प्रमुख अतिथी यांनी आपल्या भाषणात शाळेत चालणारे विविध उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला सरपंच मीनाताई ताटू, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कचरू पाटील भोसले, पोलीस पाटील मनोहर भोसले, बाळू भोसले, शालेय उपाध्यक्ष गणेश भोसले, वसंत भोसले, योगेश मोगल, ग्रामसेवक बैनवाड यांची उपस्थिती होती. प्रकाश झालटे, गणेश ट्रेडर्स, भारत मोतिंगे यांनी मुलांना खाऊ भेट दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय बाहुले यांनी केले तर मनीषा चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिन याविषयी सखोलपणे विचार मांडले. प्रशांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले होते तर रामेश्वर खोंड यांनी आभार प्रदर्शन केले.